तसेच दोन खोल्यांमध्ये लपवून ठेवलेल्या 3 गाई व 13 गोरह किमती एकूण 1,92,000 यांनासुद्धा जप्त करून अंजनगाव पोलीस स्टेशनला आणले. असं ऐकून 2,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणात ॲप क्रमांक 476 कलम 5(5)(9) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व कलम 429 भादवी प्रमाणे कार्यवाही करून आरोपी मोहम्मद इम्रान अब्दुल रजाक वय 28 वर्ष, मोहम्मद रिजवान अब्दुल रजाक वय 26 वर्ष यांना अटक करण्यात आली. एकूण 16 गोवंशांच्या श्री संत गुलाबबाबा गोरक्षण संस्था टाकरखेडा येथे ठेवण्यात आले व नाशवंत मांस हे रितसर नष्ट करण्यात आले. सदर कार्यवाही ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार विशाल पोळकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, पोलीस कर्मचारी किरण दहिवडे, सुनील चौहान, पवन पवार, विनय कांबळे, महिला कर्मचारी अनिता मुंडे यांनी केली आहे. प्रतिनिधी जावेद शहा, अंजनगाव सुर्जी, अमरावती. मी पोलीस उपनिरीक्षक गणेश सपका, अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन. आज रोजी 21/6/2021 रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली असता काझीपुरा अंजनगाव सुर्जी येथे रेड करण्याकरता PI राजेश राठोड सर, API विशाल पोळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली काझीपुरा येथे रेड केली असता तेथे 1-2 जनावरांना कत्तल करताना आढळून आली. तसेच त्यांच्या घराची झडती घेतली असता 16 जनावरे जी कत्तलसाठी आणलेली होती ती आढळून आलेली आहेत. त्यामध्ये 3 गाई आणि 13 गोऱ्यांचा समावेश होता. त्यांना आपण जीवनदान दिलेलं आहे. त्याचबरोबर 130 किलो मांसही तिथून जप्त करण्यात आलेले आहे आणि पूर्ण मुद्देमाल हा 2,13,000 रुपयांचा जप्त करून दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलेला आहे.